नमस्कार मित्रांनो, परत स्वागत आहे तुमचं चॅनल मध्ये। मित्रांनो, एक मोठी अशी अपडेट आलेली आहे आणि शेतकऱ्यांसाठी ही थोडीशी जी आहे आनंदाची बातमी नाही। नेहमी मी म्हणत असतो की आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी, परंतु ही एक जी आहे आनंदाची बातमी नाही। महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना, तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की पहिल्या 4-5 याद्या लागल्या होत्या, बऱ्याच जणांचं कर्ज सुद्धा माफ झालं होतं, परंतु असे भरपूर असे वंचित अजून शेतकरी आहेत ह्या योजनेपासून। त्यांची यादी लागणार होती तोपर्यंत कोरोना आला, कोरोनाचे 2 वर्ष गेली, त्याच्यानंतर जे आहे मग अतिवृष्टी आली, पूर आलं, ह्या सर्व प्रकारच्या गोष्टी झाल्यामुळे ही जी आहे महात्मा ज्योतिराव फुलेची जी कर्जमाफी योजना होती ती तात्पुरती स्थगित झाली होती। आता काल अजित पवार यांनी सांगितलेलं आहे की आता सध्या महाराष्ट्र राज्याकडे आर्थिक परिस्थिती ढासळली आहे, म्हणजे इतके पैसे नाहीत आणि त्यात ही अतिवृष्टी जी आहे पॅकेज जाहीर केल्यामुळं पैसे चाललेले आहेत आणि जी काही विकास कामे ठरवलेली होती ती विकास कामे आता म्हणजे ह्या पैशांमुळे जे आहे इकडे गेल्यामुळे ती थांबलेली आहेत। जोपर्यंत ही विकास कामे होत नाही, जोपर्यंत महाराष्ट्र राज्य चांगल्या आर्थिक सुधारणा होत नाही, तोपर्यंत जे महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना आहे तोपर्यंत ही योजना जी आहे तात्पुरती स्थगित करण्यात आलेली आहे। म्हणजे जोपर्यंत चांगले दिवस येत नाहीत, म्हणजे चांगले दिवस म्हणजे थोडक्यात आर्थिक स्थिती जोपर्यंत चांगली होत नाही राज्याची, तोपर्यंत ही योजना जी आहे लागू होणार नाही। मग जे आहे जे शेतकरी याच्यापासून वंचित आहेत त्यांना अजून थोडासा जे आहे दम काढावा लागणार आहे आणि आता आर्थिक स्थिती कधी चांगली होणार हे पण जे आहे बघणं खूप गरजेचं आहे। आणि अजित पवारांचं म्हणणं असं होतं की जी विकास कामाचे जे काही पैसे होते ते तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की आता अतिवृष्टी आला, पूर आला, गारपीट झाली, सर्व प्रकारच्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे। महाराष्ट्रामध्ये सध्या मोठं संकटसुद्धा आहे। मग आता जे आहे विकासाची कामे जर नाही झाली तर तिथंही त्यांना अडचण आहे आणि इकडं जरी दिलं, म्हणजे सध्या जे आहे आर्थिक परिस्थिती थोडीशी जी आहे ढासळलेली आहे महाराष्ट्र राज्याची, त्यामुळे जे आहे जोपर्यंत चांगली परिस्थिती होत नाही तोपर्यंत ह्याला जे आहे स्थगिती दिलेली आहे। जोपर्यंत ज्या दिवशी चांगली स्थिती होईल त्या दिवशी जे आहे ह्या योजना जी आहे पुढं चालू करण्यात येणार आहे, अशी जी आहे एक मोठी अपडेट आलेली आहे। तर मित्रांनो, ही अशा प्रकारची अपडेट होती आजच्या व्हिडिओमध्ये। एवढंच, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।